नमस्कार। ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। मंडळी, पाणी म्हणजे जीवन आहे। पाण्याशिवाय आपण एक दिवसही राहू शकत नाही। याच पाण्यासाठी आपण विशेषतः पावस उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये डोक्यावर कळशा हंडे घेऊन मैलोन मैल वाटचाल करणारे ग्रामस्थ आपण बघत असतो आणि त्यावेळेस असं वाटायला लागतं की हे पाणी वाचवणं किती महत्त्वपूर्ण आहे। पाणी वाचवणं, पाणी साठवणं याच विषयावर काम करतायत श्री संदीप अध्यापक, वॉटरफील्ड रिसर्च फाउंडेशन या त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून। या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी आजवर हजारो प्रकल्प रेन वॉटर हार्वेस्टिंगचे राबवले। आज याच विषयावर, रेन वॉटर हार्वेस्टिंग या विषयावर बातचीत करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत श्री संदीप अध्यापक। अध्यापक सर, सर्वप्रथम आपलं ठाणे वर्तमानमध्ये हार्दिक स्वागत। गेल्या अनेक वर्षांपासून संदीप अध्यापक हे विविध क्षेत्रामध्ये काम करत आहेत रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या मध्ये। कधी कारखान्यांसाठी काम करतात, कधी शेतीसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग कशा पद्धतीने करायचं, ज्या गृहनिर्माण संस्था असतात त्यांनी कुठले उपाय राबवून ते सुद्धा रेन वॉटर हार्वेस्टिंग करू शकतात, या सगळ्या विषयांवर ते काम करत असतात। अध्यापकजी, माझा पहिला प्रश्न तुम्हाला, रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे नेमकं काय? पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब गोळा करून त्याचा पावसाळ्यात वापर करायचा आणि चार महिने सर्वसाधारणपणे आपल्याकडे भारतामध्ये पावसाळा असतो, तर चार महिन्यात पडणाऱ्या पावसाचा वापर करून झाल्यानंतरसुद्धा ते पाणी आपल्याला अधिक उपलब्ध असतं। त्या अतिरिक्त पाण्याचा भूजल पुनर्भरणाच्या द्वारे साठा जर तयार केला तर उरलेले 8 महिने जेव्हा पाऊस नसतो तेव्हा त्या पाण्याचा उपयोग आपल्याला करता येतो, आपली वर्षभराची गरज अशा पद्धतीने भागवता येते। यालाच आम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग असं म्हणतो। परफेक्ट आहे सर तुम्ही जे म्हणता आहात ते। आत्ता मगाशी मी माझं विवेचन ज्यावेळेस करत होतो त्यावेळेस मी म्हटलं की ग्रामीण भागामध्ये देखील प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा तुटवडा जाणवायला लागतो आणि मग आपल्याला विहिरीचे तळ दिसायला लागतात, डोक्यावर हंडा आणि कळशी घेऊन जाणाऱ्या महिला दिसायला लागतात आणि हे वर्तमानपत्रांमध्ये ज्यावेळेस येतं त्यावेळेस जे सहृदय असतात, जे संवेदनशील असतात त्यांना असं वाटायला लागतं की अरे काहीतरी झालं पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे। मला सांगा नेमकं शहरी आणि ग्रामीण भागामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग कशा पद्धतीने करता येऊ शकतं, काय सांगाल? आज ग्रामीण भागाचा विचार केला तर आजही भारतामध्ये आपण भूजलाच्या माध्यमातून आपली पिण्याच्या पाण्याची गरज भागवतो आहोत, आपण त्यावर सर्वस्वी अवलंबून आहोत विशेष करून ग्रामीण भागामध्ये। तर तिथले जलसाठे पूर्ववत करण्यासाठी कृत्रिम पुनर्भरण ही जी प्रक्रिया आहे रेन वॉटर हार्वेस्टिंगचा एक भाग आहे, याद्वारे जर आपण त्याचा अवलंब केला तर शाश्वत पाणी पुरवठा किमान पिण्याच्या पाण्यासाठी वर्षभर आपल्याला मिळू शकतो। आणि शहरी भागाचा विचार केला तर शहरामध्ये बहुत करून आज जी व्यवस्था आहे केंद्रीय व्यवस्था की शहराच्या आसपास ग्रामीण भागामध्ये धरणांमध्ये पाण्याचा साठा केला जातो, ते पावसाचंच पाणी असतं, हे पाणी पाईपद्वारे शहरामध्ये आणून त्याचं शुद्धीकरण केलं जातं, एका नळाने आपण ते पाणी पिण्यासाठी वापरतो आणि एका नळातून ते आपण आपले टॉयलेटच्या फ्लशिंगसाठी सांडपाणी म्हणून त्याचा वापर होतो। तर हे शुद्ध पाणी तिथे वापरण्याऐवजी जर रेन वॉटर हार्वेस्टिंग करून आपण पावसाळ्यामध्ये छतावरून गोळा झालेल्या पाण्याचा जर या टॉयलेट फ्लशिंगच्या वापरासाठी जर उपयोग केला तर शुद्ध पाण्याचा अपव्यय होणार नाही, ते पिण्यासाठी इतरांना उपयोगी येऊ शकेल, आपण पुरवठा करू शकू पुरेसा। पाण्याची वाढती मागणी पाहता अशा प्रकारे विकेंद्रीय व्यवस्था करून आपल्या छतावरचं पाणी गोळा करून रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग करून ही व्यवस्था करणं आज क्रमप्राप्त झालं आहे। तर शहरांमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये दोन्हीकडे याचं फार महत्त्व आहे हे आपण जाणून त्याचा अवलंब केला पाहिजे। आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे, आपला देश हा शेतीप्रधान आहे असं म्हटलं जातं। तुम्ही आत्ता रेन वॉटर हार्वेस्टिंग विषयी सांगत आहात, आजही जर काही प्रभावी उपाय करून शेतीसाठी जर रेन वॉटर हार्वेस्टिंग करता आलं तर मोठ्या प्रमाणात फरक पडू शकतो, शेतीसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग करता येतं का, काय सांगाल? शेती म्हटलं तर पाण्याशिवाय शेती नाही। आज कमी पाण्यामध्ये कशी शेती करायची आपण सगळे तंत्रज्ञान येत आहेत,
तयार होता है, त्याची उपकरण त्याचे साहित्य उपलब्ध आहे भारतामध्ये। जगभर कमीत कमी पाण्यामध्ये शेती कशी करायची यावर संशोधन होते आहे, पण पाण्याशिवाय शेती नाही, कमी का असेना, पण पाणी हे शेतीसाठी आवश्यक आहे। आणि पावसाचं पाणी सर्वत्र आपल्याला उपलब्ध आहे पृथ्वीवर कमी अधिक प्रमाणात, तर पडणारा प्रत्येक थेंब त्याचं महत्त्व जाणून आपण जर शेतामध्येच व्यवस्था केली, तो गोळा करून पाण्याची शेती जर केली आपण पावसाळ्यामध्ये, तर उर्वरित वर्षभर पावसामध्ये तर पाणी शेती आपल्यासाठी उपलब्ध असतंच। आणि बरेच ठिकाणी आपण पावसाळी शेती पाहतो, तर पावसाळी शेती करताना अतिरिक्त जे पाणी आहे त्या शेतामधलं, ते जर आपण भूजल पुनर्भरणाच्या माध्यमातून विहिरींमधून किंवा बोरवेल्स असतील तिथून जर रिचार्ज करून आपल्या शेताच्या खाली म्हणजे जमिनीच्या खाली त्या शेतामध्ये जर जिरवलं, तर ते आपल्याला पावसाळ्यानंतर उपलब्ध झालं तर दुबार पिकं पावसाळ्यानंतरसुद्धा घेणं आपल्याला शक्य होईल। अशा पद्धतीचं नियोजन करणं गरजेची गोष्ट आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तरुण तडफदार कार्यकर्ते माननीय श्री अरुण घोसाळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्टाईलने अनेक आंदोलन करणारे, ठाणेकर नागरिकांना न्याय मिळवून देणारे अरुण घोसाळकर यांना पुनश्च एकदा ठाणेकर जनतेच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। डॉक्टर दीपक चांगलानी आणि डॉक्टर तृप्ती डोंगरे चांगलानी यांचे माला हॉस्पिटल, ठाणे शहरातील लहान मुलांचं परिपूर्ण हॉस्पिटल, NICU PICU यासारख्या अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण लहान मुलांचं हॉस्पिटल माला हॉस्पिटल, 24 तास पीडियाट्रिशियनची सेवा उपलब्ध। माला हॉस्पिटल, ऋषभ मॉल, चितळसर मानपाडा, पोरबंदर रोड, ठाणे। संपर्क 9833973300। डॉक्टर दीपक चांगलानी आणि डॉक्टर तृप्ती डोंगरे चांगलानी यांचे माला हॉस्पिटल, ठाणे शहरातील लहान मुलांचं परिपूर्ण हॉस्पिटल। आपल्या सुगंधाने संपूर्ण ठाणे शहराला मंत्रमुग्ध करणाऱ्या राम भरोसेच्या सुगंधित अगरबत्त्या आता थेट घरपोच 7718928626 या क्रमांकावर संपर्क साधा। मल्हार, शाकुंतल, स्वामी, नाथ, गावठी गुलाब, शिवचंदन यासारख्या एकाहून एक सरस ब्रँडना थेट आपल्या घरामध्ये आणण्यासाठी संपर्क साधा राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार 7718928626। नक्कीच या सगळ्या उपायातनं निश्चितपणे शेतीसाठी सुद्धा रेन वॉटर हार्वेस्टिंग करता येऊ शकतं। त्याच पद्धतीने शेतीला जर चांगल्या पद्धतीने पाणी मिळालं तर नॅचरली आपली उपजसुद्धा वाढणार आहे, पीकसुद्धा वाढणार आहे। पण एकीकडे शेतीचं आपण बोलत असताना दुसरीकडे कारखान्यांनासुद्धा पाण्याची मोठी गरज निर्माण झालेली आहे। कारखान्यांसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग कशा पद्धतीने करता येतं, काय उपाय असतात? निश्चित म्हणजे असं म्हटलं जातं की निसर्गामध्ये मुबलक साठा उपलब्ध आहे पाऊस या स्वरूपात, कारण सगळ्या पाण्याचा मूलभूत स्रोत हा पाऊस आहे आणि तो सर्वत्र कमी अधिक प्रमाणात उपलब्ध आहे। कारखान्यांची मागणी पाण्याची गरज ही अधिक प्रमाणात असते, पण तरीही पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थांना बगल देऊन ते पाणी कारखान्यांना पुरवणं हे योग्य नाही। तर अशा दृष्टीने कारखान्यांनी जर स्वतंत्र अशी पाणी पुरवठा योजना स्वतःची आपल्या परिसरातच कारखान्याच्या जर राबवली रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून, तर त्यांनाही स्वयंपूर्ण होता येतं, काही अंशी त्यांची गरज त्यांची त्या कारखान्याच्या आवारातच पडणाऱ्या पावसातून भागवता येते। आणि भूजल पुनर्भरण जे काही ठिकाणी म्हणजे भूभौतिक सर्वेक्षण करून योग्य पद्धतीने राबवलं, तर भूजल साठ्याच्या माध्यमातून सुद्धा त्या एकूणच जी गरज आहे त्यामध्ये स्वयंपूर्ण काही अंशी स्वयंपूर्णता मिळवणं कारखान्यांनासुद्धा शक्य आहे। आणि असे अनेक प्रकल्प आम्ही भारतभरात विविध भूभागामध्ये जिओलॉजिकल कंडिशन्समध्ये आणि विविध पावसाच्या प्रमाणात राबवलेले आहेत। एकंदरीत आत्ता आपण शेतीचा विषय बघितला आहे, कारखान्यांचा विषय बघितला आहे, अन्यत्रही पाणी मोठ्या प्रमाणात लागत असतं। मला सांगा
सगळ्यात जास्त या रेन वॉटर हार्वेस्टिंग ही जी संकल्पना आहे याचा सगळ्यात जास्त उपयोग कुठे होतो, कुठे करायला हवा? खरं तर पाणी ही आपल्या मूलभूत गरजांपैकी म्हणजे अन्न वस्त्र निवारा या तिन्ही गरजा पूर्ण करायच्या असतील तर पाणी ही अतिशय मूलभूत गरज आहे, कारण पाण्याशिवाय या तीन गरजा आपण पूर्ण करू शकत नाही. तर कोणी करायला हवं असा प्रश्न आपल्या पुढे आला तर मला असं वाटतं की आपल्या अस्तित्वाकरता पाणी हे फार आवश्यक आहे. त्यामुळे सर्व स्तरांवर सगळ्यांनी हे करायला हवं, तरच एकूण जे काही पाणी आहे त्याचं योग्य पद्धतीने नियोजन आणि इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन ज्याला म्हणतो ते आपण साधू शकू. आणि पाण्याची टंचाई म्हणजे जिथे कमी पडतो तिथे आणि जिथे भरपूर पडतो पाऊस, म्हणजे आज आसामसारख्या ठिकाणीसुद्धा प्रकल्प नियोजनाचे प्रकल्प करण्याची गरज आहे. कारण पडणारा पाऊस हा जर आपण त्याचा वापर केला नाही तर तो वाहून जातो जमिनीवरून, जमिनीची धूप करतो आणि काही ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होते. तर या सगळ्याचा विचार करता जो काही पाऊस आहे तो प्रत्येकाने त्याचा प्रत्येक थेंब गोळा करून त्याचं नियोजन करणं, व्यवस्थापन करणं फार गरजेचं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग हा विषय, हा शब्द परळीचा शब्द बनत चालला आहे आणि त्यातूनच काही अपप्रवृत्तीसुद्धा या विषयात काम करताना आपल्याला दिसतात. एकंदरीतच रेन वॉटर हार्वेस्टिंगची क्वालिटी, रेन वॉटर हार्वेस्टिंगचे प्रकल्प राबवतानाचे धोके काय असतात त्याविषयी सांगा. गुणवत्तेचा विचार करता पावसाचं पाणी हे निसर्गतः अतिशय शुद्ध असतं. म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की समुद्रातल्या पाण्याचं बाष्पीभवन होऊन, नदीतल्या पाण्याचं बाष्पीभवन होऊन जी काही वाफ ढग या स्वरूपात तयार होते, ढग तयार होतात आणि मग पाऊस पडतो. तर ही जी प्रोसेस आहे त्यामध्ये जे पाणी प्रथम स्वरूपात पाऊस या स्वरूपात पृथ्वीवर येतं ते अतिशय शुद्ध असतं. काही वेळा असं म्हटलं होतं की ते अतिशुद्ध असल्यामुळे पिण्यायोग्य नसतं, कारण पिण्यायोग्य पाण्यामध्ये काही क्षार आवश्यक असतात WHO स्टँडर्डप्रमाणे. तर इतकं शुद्ध पाणी आपण त्याचा सुयोग्य वापर करणं क्रमप्राप्त आहे. शुद्धतेबद्दल निश्चित ते जेव्हा छतांवर पडतं किंवा जमिनीवरनं गोळा केलं जातं तेव्हा त्यामध्ये धूळ, कचरा, पक्ष्यांची घाण, पालापाचोळा इत्यादी त्याच्यात घटक मिसळले जातात म्हणून ते अशुद्ध होतं. पण दुय्यम गरजा भागवण्यासाठी विशेषतः शहरांमध्ये ज्याकरता रेन वॉटर हार्वेस्टिंग करायला हवं तिथे सोप्या पद्धतीने जर आपण छतावरनं येणाऱ्या पाण्याला फिल्ट्रेशन ऑनलाईन फिल्टर्स जर लावले तर अशा पद्धतीची यंत्रणा केली तर सहज ते पाणी आपल्या टाकीमध्ये गोळा करून आपल्याला सांडपाणी म्हणून सहज वापरता येतं आणि भूजल पुनर्भरणाकरता विशेष काळजी घेऊन पुन्हा एकदा त्याचं शुद्धीकरण करून म्हणजे रिचार्ज पीट आपण ज्याला म्हणतो त्यातून ते वाळूमधून त्यातली अशुद्धता बाजूला सारून मग ते जल पुनर्भरण जर केलं, भूजल पुनर्भरण केलं तर अशा पद्धतीने ते योग्य पद्धतीने केलं तर आपल्याला वर्षभर त्याचा पुरवठा होऊ शकतो. वॉटरफिल टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून गेल्या 20 वर्षामध्ये आम्ही असे 2000+ प्रकल्प यशस्वीपणे राबवलेले आहेत आणि आता CSR माध्यमातूनही ते आम्ही म्हणजे शाळांमधनं किंवा संस्थांमधनं म्हणजे व्यक्तिगत घर असू दे किंवा आता शासनासोबतही आम्ही आदिवासी आश्रमशाळा इत्यादी ठिकाणी हे प्रकल्प राबवतो आहोत आणि सर्वत्र हे करणं शक्य आहे. विशेषतः गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये ज्यावेळेस आपण रेन वॉटर हार्वेस्टिंगबद्दल बोलतो त्यावेळेस ते खर्चिक आहे का, त्याचा मेंटेनन्स जास्त असतो का, हा विषय पुढे येतो, काय सांगाल? विशेषतः रेन वॉटर हार्वेस्टिंग हा प्रकल्प खर्चिक असतो असं मला मुद्दामून इथे सांगा असं वाटेल की कोणत्याही प्रकल्पाला खर्च हा येणारच आहे, कारण त्याची जी काही यंत्रणा उभारायची आहे त्यामध्ये 6 घटक आहेत. कलेक्शन सिस्टम गोळा करणं, त्याचं कुठेतरी एकत्रीकरण करणं, शुद्धीकरणाची यंत्रणा, त्यानंतर साठा आणि वापर करण्याकरता आणि पुनर्भरणाकरता यंत्रणा करणं गरजेचं आहे ज्याला पैसे लागतात. पण मूलतः आपण असा एक कारखाना आपल्या अंगणामध्ये उभारतो आहे ज्यामध्ये कच्चा माल मोफत आहे, पाऊस हा मोफत आहे, पावसाला GST लागलेला नाही आहे, आपल्याला मोफत मिळतो दरवर्षी. तर त्याचा उपयोग करून जर हा कारखान्यातून आपण जर उत्पादन तयार केलं जे पाणी आपल्या जीवनावश्यक, मला वाटतं की खर्चिक असायचं कारण नाही. कुठल्याही प्रकल्पामध्ये 3 ते 5 वर्षात गुंतवणूक केलेला खर्च परत मिळतो आणि तिथून पुढे प्रत्येक वर्षी तेवढा पाण्यावरचा आपला खर्च कमी होतो,
कमीत कमी 33% सेविंग तुम्ही करू शकता पाण्याच्या बिलामध्ये आणि पाणी भरपूर उपलब्ध होऊ शकतं. गेल्या काही वर्षांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग सरकार सुद्धा जास्त सजगपणे याच्यामध्ये काम करत आहे, सरकार सुद्धा याच्यामध्ये मदत करत असतं. कुठल्या पातळीवर सरकार या सगळ्यासाठी मदत करत असतं काय सांगाल? सरकार आता जलशक्ती मंत्रालयाच्या माध्यमातून केंद्र शासनसुद्धा यावर अतिशय जोरदार काम करत आहे. नुकतंच माननीय पंतप्रधानांनीसुद्धा कॅच द रेन वेर इट फॉल्स वेन इट फॉल्स या निमित्ताने मन की बातमध्ये सांगितलंय की 100 दिवसांचं हे नॅशनल वॉटर मिशन आहे ज्यामध्ये प्रत्येकाने तयारी करायची आहे. येणाऱ्या पावसामध्ये आपण प्रत्येक थेंब गोळा करू, जिथे पडतो जिथून मिळतो तिथून तो आणायचा आहे, वापरायचा आहे, पर्जन्य जल संचयन करायचं आहे. अशा विविध मिशन्सच्या माध्यमातून आज देशामध्ये जागृती केली जाते आणि मला असं वाटतं की शहर आणि ग्रामीण दोन्ही भागांमध्ये लोकांचा उत्तम प्रतिसाद आहे आणि याकरता आज महानगरपालिकांमध्ये काही ठिकाणी तज्ज्ञांची यादी तयार आहे, सूची तयार आहे. आपण कोणाला जाऊन भेटायचं आहे इथे माहिती मिळू शकते आपल्याला आणि या विषयात काम करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांना संपर्क साधला तर योग्य पद्धतीने त्याचं डिझाईन तयार करून आपल्याला हा प्रकल्प जर राबवला तर निश्चित फायदा होऊ शकतो. तर हे होते श्री संदीप अध्यापक. संदीप अध्यापक हे वॉटरफील्ड रिसर्च फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष काम करत आहेत. रेन वॉटर हार्वेस्टिंग हा त्यांचा विषय आहे. स्क्रीनवर नंबर देण्यात आलेले आहेत, या क्रमांकांवर तुम्ही थेट त्यांच्याशी संपर्क साधू शकता, त्यांच्याकडनं सल्ला घेऊ शकता. सर, आज रेन वॉटर हार्वेस्टिंग या विषयावर आपण आमच्याशी बोललात, त्याबद्दल धन्यवाद. 70% सेल काय? 70% ऑफ 70% छे काहीतरीच काय शी पॉसिबलच नाही. 70% ऑफ शक्यच नाही, शक्य आहे. ग्राहकांच्या हितासाठी पॅरॉनने आणला आहे अप टू 70% सुपर डुपर धमाका सेल. अगदी सर्व कपड्यांच्या खरेदीवर अप टू 70% ऑफ. कंडिशन्स अप्लाय. अप टू 70% धमाका 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 सेल. बॅरॉन मेन स्टुडिओ, काँग्रेस ऑफिस समोर, आमंत्रण हॉटेल शेजारी, ठाणे. Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast, cause TJS Bikaner, yeah, hey, yeah, magic, Transap app, Transap zap, Transap app. Ek hi virtual ID se transaction hai secure and safe, just tap the tab of Transap app and make your life. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. नमस्कार, मी मंगेश देसाई. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा. कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे. कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे नक्की करा, वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत. शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा. अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात, कच्चे अन्न खाऊ नये. आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा. हे अजिबात करू नये.
चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये. अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये. सर्दी, खोकला, फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा. त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020-26127394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक 9111239780. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक 9122253017040. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 1800-22108. टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा. अस्सल देवगडचा हापूस ओळखायचा कसा? आज बाजारामध्ये काही जण देवगडच्या हापूसच्या नावाखाली भलतेच आंबे आपल्या गळ्यात मारत असतात. त्यामुळे देवगडचा हापूस नेमका ओळखायचा कसा हे देवगडच्याच एका माणसाने सांगितलं पाहिजे. आणि त्यातही तो माणूस जर आंब्याचा तज्ज्ञ असेल तर मग अगदी ऑथेंटिक आणि फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन आपल्या हातात येते यात अजिबात शंका नाही. गेल्या अनेक वर्षांपासून आंब्याच्या व्यवसायात असलेले अवधूत काळे सांगत आहेत की देवगडचा अस्सल हापूस नेमका ओळखायचा कसा. अवधूत काळे यांनी पुन्हा एकदा ठाणे शहरामध्ये आपले खास हाप देवगडचे आंबे घेऊन ते ठाण्यात आले आहेत आणि ठाणेकर नागरिकांना अस्सल हापूस चाखायची पुन्हा एकदा संधी प्राप्त झाली आहे. श्री अवधूत काळे सांगत आहेत अस्सल देवगडचा हापूस ओळखायचा कसा, त्याची लक्षणं काय असतात, त्याची वैशिष्ट्य काय असतात. नमस्कार, मी अवधूत काळे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा 9 मार्चला आम्ही काळे बंधू देवगड हापूसचं दुकान चालू केलेलं आहे घंटाळी रोडला. गेली 30 वर्ष आम्ही देवगडचा हापूस ठाण्यात विकून प्रत्येकाच्या घराघरात आमचं नाव केलेलं आहे. त्याचं मेन कारण म्हणजे आपल्याकडचा आंबा पूर्ण मॅच्युअर्ड असतो, म्हणजे देठाजवळ बसलेला असतो, त्यामुळे कापल्यानंतर केशरी कलर आणि सालापर्यंत स्वीटनेस असतो. तशीच आमच्याकडे देवगड पायरी असते जी दुर्मिळ हल्ली मिळते. सर्वसामान्य वेंगुर्ला वगैरे पायरी मिळते पण त्याला म्हणावं तसा प्रॉपर स्वाद लागत नाही, त्यामुळे देवगड पायरी खूप डिमांड असतो. ह्यावर्षी तीही कमी आहे आणि ह्यावर्षी आंबा कमी असला तरी कोविडमुळे थोडं मंदीचं वातावरण आहे, त्यामुळे सर्वसाधारण डझनला 300 रुपयाचा साधारण फरक आहे, म्हणजे 300 रुपये साधारण आंबा दरवर्षीपेक्षा स्वस्त आहे आत्ता मार्च महिन्यात. आणि जास्तीत जास्त गेल्या वर्षीचं वर्ष तर कठीणच होतं, खूप नुकसानही झाली सगळ्या आमच्या बागवाल्यांची. यावर्षीसुद्धा जास्त मोठ्या प्रमाणात न करता जास्तीत जास्त लोकांना चांगली क्वालिटी देण्याचा प्रयत्न करतो आहे. संपूर्ण स्वच्छता राखून, मास्क वगैरे लावून, सोशल डिस्टन्स वापरून असा आंबा विक्री करत आहोत.